आसार मैदानचे ट्रस्टी शकील मौलवी यांच्या निवासस्थानी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिरकुर्म्याचा आस्वाद घेतला. शनिवारी सोलापूर शहर परिसरात रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण होतं. दरम्यान आसार मैदानावरील नमाज पठणानंतर आसार मैदान ट्रस्टचे ट्रस्टी शकील मौलवी यांच्या निवासस्थानी मान्यवरांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. या प्रसंगी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त नामदेव चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के, पोलीस निरीक्षक विजय साळुंके, आर आर पवार, शहाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऐलावे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रताप चव्हाण, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची तसंच मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान शकील मौलवी यांनी या प्रसंगी सर्वांचं स्वागत केलं तर मान्यवरांनी शकील मौलवी यांना ईदच्या खास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रत्येकानंच शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. या प्रसंगी बोलताना शकील मौलवी यांनी ही परंपरा फार जुनी असल्याचं सांगत ब्रिटिश राजवटीत देखील अधिकारी आमच्या कुटुंबात शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन जात असत अशी माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी मौलवी परिवारातील सदस्यांना देखील ईदच्या शुभेच्छा दिल्या.